महासेवा समितीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात आलो आहोत आणि इथे कित्येक वर्ष आणि कित्येक रीती राष्ट्रवादी पक्षाचे आमदार म्हणून राहिलेले माजी आमदार राजीव कोथिंबाटे यांच्याकडे आलो आहोत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यावेळी हिंगणघाट मतदारसंघाची सीट माजी आमदार राजीव कोथिंबाटे यांना न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज नामांकन दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तिकीट न मिळाल्यामुळे आता चक्क माजी आमदार राजू तिमांडे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुधीर कोठारी बंडखोरी केल्याचे चित्र समोर स्पष्ट आहे. माजी आमदार राजू तिमांडे अपक्ष लढणार आहेत. हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तिकीट अतुल वांदिल यांना मिळाली असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दोन गट झालेत. त्यामुळे चक्क माजी आमदार राजू तिमांडे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी यांनी आमदारकीसाठी नामांकन अर्ज दाखल करून बंडखोरी केली. हिंगणघाट मतदारसंघात शरद पवार गटामध्ये दोन गट पडल्यानं भाजप पक्षाचे उमेदवार आमदार समीर कुनावार यांना याचा फायदा होईल असं बोललं जाते. 50 वर्षापासून काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहो. राष्ट्रवादीचा माजी आमदार म्हणून यावेळेस मी आणि माझे सहकारी ॲडव्होकेट सुधीर कोठारी या दोघा मिळून आम्ही तिकीट मागितली होती. पक्षाला विनंती केली होती की आमच्याला दोघांना कधी कोणातरी उमेदवारी द्या. आम्ही 100% उमेदवार निवडून आलो आणि आमचा राजकीय ग्राफ आमच्या मतदारसंघात खूप वर आहे. असं असताना आम्हाला डावलून नवख्या माणसाला तिकीट दिली हे सुद्धा बरोबर नाही. आम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्ष केले, नगरसेवक केले, APMC चे चेअरमनांच्याजवळ आहे, पंचायत समितीचे सभापती चार आम्ही आमच्या मतदारसंघात केले, खरेदी विक्रीचे अध्यक्ष केले. असं असताना राष्ट्रवादी पार्टीचा आम्हाला डावलणं ही अतिशय शोकांतिका झाली आहे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे. कार्यकर्त्याचा निर्णय घेऊन आम्ही अपक्ष उमेदवारी आपली मतदारसंघामध्ये ठेवणार आहोत आणि आम्ही आमची ताकद. महान न्यूज 7 करिता सतीश काळे वर्धा.